कुलाबा ते नरीमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय. नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका. महापालिकेच्या ई बसेस 6 महिन्यांपासून धुळखात पडून. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं होतं बसेसचं लोकार्पण. बसेस भंगारात विकण्याचा ठाकरे गटाचा इशारा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक. 9 आणि 10 जुलैला आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून राज्यात संघटितपणे तीव्र आंदोलन. किसान सभेच्या डॉक्टर अजित नवलेंची माहिती.